आणि सामना करतोय कोर्टी क्रिकेट संघाचा फलंदाज कृणाल। सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय आपण पाहतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर असा एक धाव कंप्लीट होतोय गुड रनिंग बिटवीन इन द विकेट। और दरम्यान चेंडू बैट ची कडा घेतोय पाहूया मिस कनेक्ट होतोय मिस झेलतोय प्रतीक कवरच्या दिशेवरून येतोय ओव्हर कवरला चेंडू जातोय एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण होतोय आणि दोन धावेनी धावसंख्या पुढे सरकते 19 धावा 66 धावांचं लक्ष्य दुसरं षटक प्रगती पथावर। दरम्यान गोलंदाजी करतोय गोलंदाज अमोल राइट हैंड ओवर द विकेट गोलंदाजी करतोय एपी क्रिकेट क्लब व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित श्री बजरंग बली चषक 2022। स्लॉट मध्ये चेंडू दरम्यान चेंडू भिरकावला जातोय लॉन्ग ऑनच्या दरम्यान सीमा पार 6 धावा धावा एक विशाल असं लक्ष्य आणि अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एनके क्रिकेट संघ धावसंख्या होते 26 धावा दुसरा षटक प्रगती पथावर 1 बॉल टू गो। स्लॉट मध्ये चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट लाईनला खेचला जातोय चेंडू जातोय सीमा पार 6 धावेंसाठी षटकाची होते ही समाप्ति। धन्यवाद सर। धाव संख्या होता है 32 धावा। फुल टॉस गेंद दी तो उसका पूरा फायदा लिया यहां पर और ये 100 रुपए का इनाम जरूर मिलेंगे यहां पर। प्लीज आ जाइए प्रेक्षक विनायक आपके लिए 100 रुपए का इनाम है एसपी 12-12 की ओर से। एक बार स्ट्रेट डाइव खेली गेंद यहाँ पर कोई फील्डर मौजूद नहीं यहाँ पर देखें कितने मिलेंगे 6 रन काफी महंगे साबित होते हैं यहाँ पर किरण सोलंकी लगातार 3 गेंदों में 3 छक्के लिए यहाँ पर ऐसी चेंज के साथ स्कोर बढ़ता हुआ 51 रन जो कि 50 रन पूरे होते हैं यहाँ पर। विनायक आ जाइए आपके इनाम लेके जाइए यहाँ पर एसपी 12-12 की ओर से 100 रुपए का इनाम रखा गया था पर आपके लिए। प्लीज रिक्वेस्ट है कमेटी की ओर से और खास हमारे संतोष पवार की ओर से काफी महंगे साबित होते हैं यहाँ पर किरण सोलंकी जो कि खराब गेंदबाजी करते हैं ऐसे अगर ऐसे में मुकाबले में इस तरह गेंदबाजी करेंगे तो नतीजा बहुत ही गलत हो सकता है। वो ठीक है यहाँ पर स्ट्रेट आ जाती है यहाँ पर फील्डर मौजूद
थोड़ी सी मिस फील्ड यहाँ पर, लेकिन 4 रन तो जरूर बचा ली यहाँ पर। तीसरे रन का देखेंगे, रन आउट का खतरा होता है या नहीं देखेंगे। मेरे ख्याल से रन आउट जरूर होता है यहाँ पर, 2 रन जरूर मिलते यहाँ पर। इसे बोलते हैं खुदकुशी, जो कि रन नहीं हो सकता था यहाँ पर, लेना चाहते थे लेकिन ओवर का खात्मा यहाँ पर। अभी देखेंगे कि 6 रन 6 गेंदों में कितने रन बाकी। शेवटची 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 13 धावा और रामाडसूळ गोलंदाजी करतोय। दरम्यान दिशाहीन चेंडू, व्हाइट चा इशारा, एक्स्ट्रा धावे धाव जाते आणि धाव संख्या होते 54 धावा। सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 12 धावा। ओपुलटा चेंडू भिरकावला जातोय डीप मिड विकेट, चेंडू जातोय सीमा पार, षटकार 6 धावा, धाव संख्या पोहोचते 60 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता। पाहूया थोडासा दडपणाखाली या ठिकाणी गोलंदाजी करतोय रामा, एक आपल्या संघाला अलौकिक असा विजय मिळवून देतोय का। 5 चेंडू 6 धावा, एक शानदार असा फटका पाहायला मिळतोय कृणाल। 5 चेंडू 6 धावा सामना जिंकण्यासाठी, पुढचा चेंडू रामाचा, ओ सुंदर असा फटका पाहूया, चेंडू येतोय हवाई सफर साठी क्षेत्ररक्षक, मिस अंडरस्टँडिंग होतोय, दरम्यान चेंडू मिस फील्ड होतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन, दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत का सर। पाहूया त्या ठिकाणी पंच आपला त्या ठिकाणी कार्य करणार आहेत, पंच आपला निर्णय कळवणार आहेत। कृपया विनंती असेल, आपण लाईव्ह यूट्यूब सामना पाहतोय। चला बापू सर किरण सर पाहायचं आपण त्या ठिकाणी, यूट्यूब लाईव्ह पाहतोय आपण आणि यूट्यूब लाईव्ह ची त्या ठिकाणी हेल्प घेतली जाते, मदत घेतली जाते। चला पाहूया पंच त्या ठिकाणी जागेवरती जाऊन आपला निर्णय कळवणार आहेत। एक शानदार आणि रंगतदार सामना पाहतोय आपण या ठिकाणी, एनके संघ विरुद्ध कोर्टी क्रिकेट संघ। 24 चेंडू 66 धावांचं लक्ष, प्रत्युत्तरादाखल अप्रतिम फलंदाजी कोर्टी संघ। दरम्यान पंचांचा इशारा 2 धावांचा होतोय, 2 धावेनी धाव संख्या होत आहे 62 धावा। सामना जिंकण्यासाठी समीकरण, 4 चेंडू 4 धावा, 4 चेंडू 4 धावा। एपी क्रिकेट क्लब व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित टूर्नामेंट श्री बजरंगबली चषक 2022। पाहूया 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता, गोलंदाजी करतोय रामा, राइट हँड ओव्हर द विकेट सामना करतोय कृणाल। फुलटा चेंडू भिरकावला जातो इंटू द गॅप स्ट्रेट लाईन सीमा पार, विनिंग शॉट, अभिनंदन कोर्टी संघ, अभिनंदन, डीजे बजाव। आणि यानंतरचा होणारा सामना सेतू क्रिकेट संघ विरुद्ध